आणि मला असं वाटतं यांना योग्य वेळी धडा शिकवण्याची आवश्यकता होती. त्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांनी धडा शिकविलेला आहे. जो झेंडा आत्ता भगवा झाला आधी कोणत्या रंगाचा होता, तो का केलेला होता, त्यावेळेस काय भूमिका मांडलेली होती आणि मग काय केलं आपण, आता कुठे आहे तुमचा भोंगा, कोणता भोंगा बंद झाला, हनुमान चालीसा कुठे आहे आता. आणि म्हणून मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे त्या पद्धतीनं भूमिका मांडली जाते. हिंदुत्ववादी तर शिवसेनेला हिंदुत्ववाद या देशात या जगात शिकवण्याची गरज नाही. मग राम मंदिराचा प्रश्न असेल, अमरनाथ यात्रेचा असेल, मुंबईच्या दंगलीचा प्रश्न असेल, आणि आता प्रत्यक्ष सरकार आल्यावरसुद्धा औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं, या महाराष्ट्रातल्या ज्योतिर्लिंगाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले. मला वाटतं उद्धव साहेबांना तर कोणता स्वार्थ असायचं काहीच कारण नाही, परंतु पक्षासाठी, पक्षाच्या स्वाभिमानासाठी जे लोक आपलाच पक्ष संपवायला निघाले, जे लोक आपल्या पक्षाची करंगळी धरून आपल्याच डोक्यावर आपल्याच छातीवर बसायला निघाले, आणि मला असं वाटतं यांना योग्य वेळी धडा शिकवण्याची आवश्यकता होती. त्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांनी धडा शिकविलेला आहे. आणि या सगळ्या भूमिकेची कोणताही मला असं वाटतं चिंता करण्याची गरज नाही. येणाऱ्या काळातसुद्धा याच पद्धतीनं शिवसेना प्रभावीपणे काम करेल.